सर तुम्ही एक फोन आणि लॅपटॉप दोन्ही वर चालवताय ना, तर एकच आवाज म्यूट करा. ओके, डबल व्हॉइस होतोय तो. परत येऊ का भटकर सर? हो येतोय सर, येतोय. चांगले सर, इंट्रोडक्शन परत द्यायचं? नाही नाही, ठीक आहे, करूया सुरुवात. सर आवाज एकाचा म्यूट करा, कुठल्या तरी फोनचा आवाज म्यूट करा, म्हणजे आवाज कमी करा एकदम. ओके ओके ओके, रिझोनन्स होतोय त्याचा. फोन मध्ये म्यूट आहे सर, नाही डबल आवाज येतोय तुमचा, दोन डिव्हाइस वर चालू असल्यामुळे एकाचा आवाज पूर्ण म्यूट करून टाका, म्हणजे जे आउटपुट येतोय तो साऊंड त्याचा म्यूट करा. व्हॉल्यूम एकदम कमी करा. ओके, आता बघा. हो येतोय, थोडा तरी येतोय का? याच्यातून मोबाईल मधून लेफ्ट होतो मला वाटतं. हो हो, मोबाईल मधून लेफ्ट हो, काय अडचण आली तर आम्ही सांगू तुम्हाला. ओके, आता बघा. हो ओके, येतोय सगळ्यांना आवाज? हो येतोय सर. आपण काय केलं, मुलं गोंधळ करण्यामुळे मुलांना आपण ऍक्सेस नाही दिला व्हॉइसचा, चॅट बॉक्स मध्ये ते उत्तर देतील. ओके ओके ओके, तर माझी स्क्रीन शेअर झाली का? नाही सर, अजून नाही का? सर मला स्क्रीन शेअर ला ऍक्सेस दिलाय का बघा? हो दिलाय सर, एक मिनिट. एक मिनिट, डबल अकाउंट तुमचा असल्यामुळे. हो आहे सर, तुम्हाला ऍक्सेस आहे. शेअरिंग करा, ते हात दाखवलं त्याच्या शेजारचं बटन डावी. प्रेझेंट नाव ला मी क्लिक केलं. पुढे येत नाही सर. पुढे काय येतंय? पुढे येते मेलचा आहे काय पण आहे, क्रोम टॅब विंडो आणि एंटायर स्क्रीन. एंटायर स्क्रीन ला क्लिक करू का? हो हो, हो झाले सर स्क्रीन. सर झालंय का? हो. ओके ओके, म्हणून थोडं दोन मिनिट. दिसतंय का सर बघा? हॅलो,
सर दिसतंय. दिसतंय. ओके सर्वांना नमस्कार. अहमदनगर जिल्हा परिषदेचा अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम त्या ज्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झालेला आहे असे अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य आशिष जी एरेकर साहेब, अहमदनगर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आमचे मित्र मान्य विजय पाटील अण्णा साहेब, त्याचबरोबर हे सगळं तांत्रिक सपोर्ट या उपक्रमासाठी ज्यांचा लाभतोय ते डॉक्टर बाबासाहेब पवार आणि श्री रवींद्र भापकर सर, ज्यांना सर्व महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक म्हणून ओळखतो. आणि गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून आमच्याशी संपर्क करत राहणाऱ्या मनीषा कुलट मॅडम, त्याचबरोबर या आजच्या मार्गदर्शन शिबिरासाठी जे जॉईन झालेले आहेत असे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांनो, आज माझ्या वाट्याला जो घटक आलेला आहे, माझा परिचय मॅडमने मगाशी करून दिलाच. खरं म्हणजे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचे सेशन्स आपण घेतलेले आहेत, पण लॉकडाऊनच्या नंतर ऑनलाईन मार्गदर्शन करण्याची वेळ जास्त आली नाही, कारण आपण प्रत्यक्ष आता भेटतो आहोत. विद्यार्थी शिक्षक यांचे चांगल्या पद्धतीचे आता संबंध आहेत, पण आता ऑनलाईनची तेवढी गरज लाभली नाही बऱ्याच काळात, त्याच्यामुळे खूप गॅप गेला, त्याच्यामुळे काही तांत्रिक चुका होऊ शकतात, आपण मला समजून घ्या अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आज इयत्ता 8वी साठीचा अत्यंत महत्वाचा जो विषय आहे आपला बुद्धिमत्ता चाचणी, त्यातला कुट प्रश्न नावाचा जो घटक आहे त्या घटकातील वेन आकृती याच्यावर आज आपण, खरं म्हणजे हा घटक तसा शिकून झालेला आहे, कारण आता जानेवारी महिना संपत आलेला आहे आणि येत्या 18 फेब्रुवारीला आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरं जायचं आहे. तसं बघितलं तर जानेवारीतले आता 7-8-9 दिवस आणि फेब्रुवारीतले 17 दिवस अशा 26 दिवसांवर आता परीक्षा आलेली आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा हा घटक पूर्ण झालेला आहे, किंबहुना संपूर्ण अभ्यासक्रमच आपला पूर्ण झालेला आहे आणि आता आपण सरावाच्या पाठीमागे आहोत. आपले गुण जास्तीत जास्त कसे वाढवता येतील या प्रयत्नामध्ये आपण सगळेजण आहोत आणि मला खात्री आहे की त्यातला वेन आकृती नावाचा जो घटक आहे हा खूप सगळ्यांचा आवडता घटक आहे आणि जो फुल मार्क्स देणारा घटक आहे. आपल्याला फक्त काळजी याचीच घ्यायची आहे की कदाचित घाई गर्दीमध्ये छोट्या मोठ्या ज्या चुका आपल्या होतात, ज्याला आपण सिली मिस्टेक्स असं म्हणतो, तर त्या सिली मिस्टेक्स फक्त आपल्याला टाळायच्या आहेत. याच्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक वाचणं, त्या आकृतीचं बारकाईने निरीक्षण करणं आणि नंतर अचूक उत्तरापर्यंत पोहोचणं, ही त्रिसूत्री आपल्याला लक्षात ठेवायची. बऱ्याचदा होतंय असं की बुद्धिमत्तामध्ये संख्या या घटकावर जे प्रश्न असतात ते जास्त वेळ खाऊ असतात, तुलनेने आकृत्यांचे जे प्रश्न असतात ते कमी वेळात आपण सोडवतो. संख्यांना जास्त वेळ गेला की बऱ्याचदा हे जे सोपे प्रश्न असतात हे आपण घाईघाईने सोडवायचा प्रयत्न करतो आणि तिथंच एखादा दुसरा प्रश्न आपला चुकतो. एक प्रश्न चुकला की आपले 2 गुण घेऊन जातो आणि तेच 2 गुण आपले निर्णायक असतात, आपल्याला राज्याच्या मेरिटला आणणारे असतात, कदाचित आपल्याला जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत आणणारे असतात, कदाचित आपल्याला उत्तीर्ण करणारे असतात. आणि म्हणून हे जे हक्काचे मार्क आहेत, हे हक्काचे मार्क आपल्या हातून कुठेही मिस होणार नाहीत किंवा नजरचुकीने ते जाणार नाहीत याची काळजी घेणारा हा घटक आहे. वेन आकृती निश्चितपणे आपल्याला पूर्ण मार्क्स याच्यामध्ये मिळत असतात, आपल्या सगळ्यांचा खूप सराव झालेला आहे. तरी बघूया आपण आता सुरुवात करतो. पुन्हा एकदा मी फक्त खात्री करून घेतोय, माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर दिसते. ओके ओके ओके
या ठिकाणी एक आकृती आपल्याला दिसते आहे. खरं म्हणजे त्याच्या अगोदर वेन आकृती ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आपण समजून घेऊया. वेन आकृतीचा उद्देश असा असतो, माहितीचं पृथक्करण करण्याची ती एक पद्धती आहे. समजा एखाद्या वर्गामध्ये 100 मुलं आहेत, 100 विद्यार्थी आहेत, तर अशा 100 विद्यार्थ्यांचा डाटा व्यवस्थितपणे बसवण्यासाठी या आकृतीचं प्रयोजन असतंय. आता उदाहरणार्थ एखाद्या शाळेमध्ये काही विद्यार्थी असे आहेत की ते गोष्टींची पुस्तकं वाचतात, काही विद्यार्थी असे असतात की ते कादंबरी वाचतात, काही विद्यार्थी असे असतात की ते कविता वाचतात. मग असेही काही असू शकतात की बाबा त्यांना गोष्टी पण आवडतात आणि त्यांना कविता पण आवडतात. काही असे असतात की त्यांना कविता पण आवडतात, कादंबरी पण आवडतात. तर अशा या विद्यार्थ्यांचा डाटा या आकृतीमध्ये बसवलेला असतो आणि आपल्याला तो शोधून काढायचा असतो. याच साईड असे वेगवेगळे काही विद्यार्थ्यांना पोहायला आवडतं, काही विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळायला आवडतात, काही विद्यार्थ्यांना मोबाईलचे गेम खेळायला आवडतात, काही असे असतात की त्यांना मोबाईलचे गेम पण आवडतात आणि पोहायला जायला पण आवडतं, काहींना पोहायला जायलाही आवडतं, मैदानी खेळही आवडतात. तर अशा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं जे काही माहितीचं संकलन केलेलं असतं, पृथक्करण केलेलं असतं, त्याच्यातून तो डाटा आपल्याला अचूक आकलन करायचा असतो आणि मग आपल्याला या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. आता बघा, ही आकृती तुम्हाला दिसते आहे आणि आकृतीच्या खाली 11 प्रश्न फक्त सरावासाठी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता असे 11 प्रश्न या घटकावर येत नाहीत, एखादा दुसरा प्रश्न असतो. काही ठिकाणी मी आता बऱ्याचशा प्रश्नपत्रिका जेव्हा चाळल्या तेव्हा काही ठिकाणी एक प्रश्न आहे, काही ठिकाणी दोन प्रश्न आहेत आणि अगदीच चुकून एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये 3 प्रश्न आहेत. म्हणजे हा जो घटक आहे हा घटक जास्तीत जास्त 4 गुणांसाठी आपल्याला अभ्यासायचा आहे हे लक्षात असू द्या. पण मग अशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्यासाठी प्रत्येक प्रश्न प्रत्येक गुण हे अतिशय महत्वाचे आहेत. तर याच बेसिक घेण्याच्या संदर्भामध्ये आपण हे 11 प्रश्न आता या ठिकाणी मी काढलेले आहेत. आता असं होईल की तुम्ही कोणताही प्रश्न वाचाल त्याचं उत्तर मला पाठवत राहाल तर मला कळणार नाही. म्हणून आपण एक काम करूया, एक एक प्रश्न वाचत जाऊया आपण, एक एक प्रश्न, म्हणजे मला कळेल की तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर पाठवतात. कारण इथं आता प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकणार नाहीत, एकतर्फी मी बोलत राहणार आहे, तुमची उत्तरं फक्त मला कळणार आहेत चॅट बॉक्स मधून. तर त्यामुळे फक्त तुमची उत्तरं मला पाठवत राहतील. मी जेव्हा म्हणेल की प्रश्न एक तेव्हाच आपण प्रश्न एक ची उत्तरं पाठवायला घेऊया. आता बघा, या आकृतीमध्ये आपल्याला दिसत असेल या ठिकाणी हे जे वर्तुळ दिसतंय, वर्तुळ, हे वर्तुळ आपल्याला असं सांगतायत की या वर्तुळामध्ये 4 वेगवेगळ्या संख्या लिहिलेल्या दिसत आहेत आणि या संख्यांचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी सतार वादन करणारे, सतार वादन म्हणजे वाद्यांची नावं दिलेली आहेत. वर्तुळामध्ये सतार दाखवलेला आहे, आयतामध्ये तबला दाखवलेला आहे आणि त्रिकोणामध्ये पेटी दाखवलेली आहे. वर्तुळामधल्या ज्या सगळ्या संख्या असं सांगताहेत की हे सगळे सतार वादक आहेत. मग त्यांना असं वेगवेगळं दाखवायचं काय प्रयोजन असेल, तर तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग असे मी तेच आपल्याला सांगायचा प्रयत्न करत होतो की हा एक विद्यार्थी वेगळ्या प्रवृत्तीचा आहे, हे जे 3 विद्यार्थी दिसत आहेत हे वेगळ्या प्रवृत्तीचे आहे, हे 7 विद्यार्थी आणखी वेगळे आहेत आणि हे 6 विद्यार्थी आणखी वेगळे आहेत. अशा ह्या प्रत्येक संख्येचा एक वेगळा अर्थ आहे, तो अर्थ आपल्याला लावायचा आहे. आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. यामध्ये अर्थातच पहिला प्रश्न असा आहे, मग असे मी बोलल्याप्रमाणे प्रश्न एक, एकूण सतार वादक किती, एकूण सतार वादक किती याचे उत्तर तुम्ही मला पाठवणार आहात आता चॅट बॉक्स मधून. काही सेकंद फक्त मी थांबणार आहे तुमच्यासाठी.
Very good. खूप छान, सगळ्या मुलांचे उत्तर अतिशय छान येत आहेत. प्रश्न दुसऱ्याकडे जाऊया आपण आता. एकूण तबला वादक किती? तबला वादक अर्थातच हा जो आयत आहे, हा आयत आपल्याला सुचवतोय तबला वादक विद्यार्थी किती आहेत. या ठिकाणी येणाऱ्या उत्तरांवरून माझ्या असं लक्षात यायला लागलेलं आहे की तुम्ही या तीन आकृत्या ज्या दिसत आहेत या चार आकृत्या समजतायत तुम्ही, आणि म्हणून हे उत्तर चुकताना दिसत आहेत मला. हा संपूर्ण जो दिसतोय हा संपूर्ण आयत आहे, आयत हे वर्तुळ आहे आणि हा त्रिकोण आहे. काही विद्यार्थ्यांनी हा एक वेगळा चौकोन समजला आणि त्याच्यामुळे त्यांची जी उत्तरं मी चॅट बॉक्स मध्ये बघतोय तर ती उत्तरच चुकलेली मला दिसत आहेत. व्हेरी गुड, आता बरोबर उत्तर यायला लागले. बघा तबला वाजवणारी मुलं आहेत ही आयतातली आहेत सगळ्या. ही आठ मुलं ही पण तबला वाजवतात, ही दोन पण वाजवतात, आठ ने दोन दहा, हे तीन तेरा, हे सात वीस, हे पाच पंचवीस, आणि हे सहा एकतीस. मला उत्तर अपेक्षित आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं, सव्वीस असं उत्तर येत आहे. ओके, तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न तिसरा असा आहे, एकूण पेटी वादक किती? पेटी वादक त्रिकोण, त्रिकोणातल्या सगळ्या संख्या या पेटी वाजवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आहेत. गुड गुड गुड, पेटी वाजवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोजत असताना या त्रिकोणामध्ये जेवढे सगळे अंक दिलेले आहेत त्या सगळ्यांची बेरीज म्हणजे पेटी वाजवणारे विद्यार्थी आहेत. मग आता हे दहा, हे पाच पंधरा, हे सात बावीस, आणि हे चार सव्वीस, सव्वीस विद्यार्थी आहेत. तुम्ही म्हणाल सर हा सात याच्यात आहे, त्या प्रश्नाकडे आपण पुढे येणार आहोत. हा पाच आपल्याला आयतातही दिसतोय, तर या सगळ्या घटकांचा आपण विचार पुढे करणार आहोत. फक्त आता त्रिकोणात दिसणाऱ्या सगळ्या संख्या पेटी वादक आहेत, आयतात दिसणाऱ्या सगळ्या संख्या तबला वादक आहेत, आणि वर्तुळात दिसणाऱ्या सगळ्या संख्या सतार वादक आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न चार, फक्त सतार वादक किती? आता इथे बघा फक्त शब्द ऍड झालेला आहे, फक्त सतार वादक किती? गुड, व्हेरी गुड. हा जो एक विद्यार्थी आहे, एकच तो असा आहे की तो फक्त सतार वाजवतो. या तीनचा, या सातचा, या सहाचा अर्थ आपल्याला पुढे कळणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. फक्त तबला वादक किती?
गुड. हे आठ आणि हे दोन ह्याच संख्या फक्त आयतात आहेत, म्हणजे हेच फक्त तबला वादक आहेत. हे सहा जरी आयतात असले तरी त्याचा संदर्भ आणखी दुसऱ्या वाद्याशी येणार आहे, तो बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे बघा, फक्त पेटीवादक किती, फक्त पेटीवादक प्रश्न सहावा, फक्त पेटीवादक. व्हेरी गुड. आता फक्त पेटीवादक विद्यार्थी शोधताना फक्त त्रिकोणातले संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत, मग त्यामध्ये हे दहा आणि हे चार चौदा. व्हेरी गुड, सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. आता प्रश्न सातवा असा आहे बघा, तिन्ही वाद्य किती लोकांना वाजवता येतात, तिन्ही वाद्य. आता लक्षात येईल तुमच्या, हा जो पाच आहे हा दोन ठिकाणी आहे, हा सहा आहे हा आयतात आणि वर्तुळात आहे, हा तीन पण तसाच आहे की जो आयतात आणि वर्तुळात आहे, हा दहा तर फक्त त्रिकोणातच आहे, मग हा जो सात आपल्याला दिसतोय हा सात तिघांसाठी सामायिक आहे, आणि म्हणून या सात विद्यार्थ्यांना सतार, तबला आणि पेटी तिन्ही वाद्य वाजवता येतात. व्हेरी गुड. आठवा प्रश्न याच्यावर असा आहे, फक्त सतार आणि तबला ही दोनच वाद्य वाजवता येतात असे किती जण आहेत, फक्त तबला, फक्त सतार आणि तबला, सतार आणि तबला. व्हेरी गुड, शाबास, खूप छान उत्तर येतात सगळ्यांची. हा बघा, हा सहा जो आहे ना, सहा हा सुद्धा तेच सांगतोय की सहा आयतात पण आहे वर्तुळात पण आहे. हा तीन पण तेच सांगतोय की हा वर्तुळात पण आहे आणि आयतात पण आहे. या सहा आणि तीन यांची बेरीज म्हणजे सतार आणि तबला हे दोन्ही वाद्य वाजवणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. पुढचा प्रश्नाकडे जाऊन आपण जाऊया, फक्त तबला आणि पेटी हे दोनच वाद्य वाजवता येतात असे किती जण आहेत. व्हेरी गुड, पाच विद्यार्थी असे आहेत की त्या दोन्ही आकृत्यांमध्ये ते आहेत. फक्त सतार आणि पेटी, फक्त सतार आणि पेटी ही दोनच वाद्य वाजवता येतात असे किती जण आहेत. गुड, ओके, याचं उत्तर तुम्ही मला पाठवलेलं आहे. आणि शेवटचा प्रश्न याच्यातला आहे, दोन वाद्य वाजवता येणारे एकूण किती विद्यार्थी आहेत. अकरा नंबरचा प्रश्न आहे, दोन वाद्य वाजवता येणारे किती विद्यार्थी आहेत. अर्थातच हा जो पाच आहे, हा जो तीन आहे आणि हा जो सहा आहे यांची बेरीज, कारण मग अशी सांगितलं तुम्ही की हा पण दोन आकृत्यांच्या मध्ये आहे, हा तीन हा जो तीन आहे हा सुद्धा दोन आकृत्यांच्यात आहे आणि हा जो सहा आहे हा सुद्धा दोन आकृत्यांच्यात आहे, यांची बेरीज होते चौदा, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे चौदा. व्हेरी गुड, पुढच्या आकृतीकडे आपण जाऊया. पुढची आकृती तुलनेने सोपी आहे, यामध्ये तीन आकृत्या आहेत. आयत आहे शेतकऱ्यांसाठी, चौरस आहे नोकरदारांसाठी आणि वर्तुळ आहे उद्योगपतींसाठी.
तुमचं निरीक्षण झालं असेल, पटकन जाऊया आपण. एकूण शेतकरी किती आहे? गुड गुड. आहे तातले सगळे अंक म्हणजे शेतकरी आहेत, त्यांची बेरीज तुम्ही केलेली आहे. 34 उत्तर सगळ्यांनी पाठवलेलं आहे, व्हेरी गुड. प्रश्न दोन कडे आपण जाऊया. एकूण नोकरदार किती आहेत? मगाचाच प्रश्न आहे हा सुद्धा. एकूण नोकरदार म्हणजे फक्त चौरसातल्या संख्या मोजणे, पण चौरसातल्या सगळ्याच मोजणे. खूप छान, सगळ्यांचे उत्तर बरोबर येत आहेत. तिसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊया. एकूण उद्योगपती किती आहेत? उद्योगपती म्हटलं की वर्तुळातल्या सगळ्या संख्या, हे त्याचं उत्तर आहे. खूप छान, सगळ्यांची उत्तर अगदी अचूक येत आहेत. आता चौथ्या प्रश्नामध्ये थोडासा आपल्याला विचार करावा लागणार आहे. प्रश्न चार असं सांगतोय, नोकरदार असलेले शेतकरी किती आहेत? नोकरदार म्हणजे चौरस, शेतकरी म्हणजे आयत. नोकरदार असलेले शेतकरी किती आहेत? आता बघा, या प्रश्नांमध्ये काहींचं उत्तर आलंय दोन, काहींचं उत्तर आलंय सहा, काहींचं आलंय आठ. व्हेरी गुड. तर बघा, लक्षात घ्या, हे जे दोन आहेत, हे जे दोन आहेत हे आयत आणि चौरसातच आहेत, पण हा जो सहा आहे हा तिघांच्यात आहे. मग आपला प्रश्न असा होता, नोकरदार असलेले शेतकरी किती आहेत? ते जरी उद्योगपती असले तरी ते नोकरदार पण आहेत आणि शेतकरी पण आहेत, म्हणजे आपल्याला त्यांना मोजायचं आहे, हे लक्षात घ्या. पुढे जाऊया आपण. नोकरदार असलेले उद्योगपती किती आहेत? त्याच पद्धतीने आता अगदी बरोबर, खूप छान, सगळ्यांचे उत्तर येत आहेत. सहावा प्रश्न असा आहे आपला, शेतकरी उद्योगपती किती आहेत? शेतकरी पण आहे आणि उद्योगपती पण आहे, असे किती जण आहेत? छान छान छान. किती टक्के लोक तिन्ही प्रकारात आहेत? आता इथं हा प्रश्न थोडासा टक्केवारीकडे नेलेला आहे. टक्केवारीकडे जात असताना आपल्या लक्षात येईल की सगळे आपल्याला पहिल्यांदा मोजायला लागतील. बघूया आपल्याकडून काय उत्तर येते. बघा, सगळे आधी मोजूया आपण. 9, 2, 11, 6, 17, 10, 27, 7, 34, 11, 45, 12, 57 अधिक 3, 60. म्हणजे हा जो संपूर्ण डाटा आहे हा 60 लोकांचा आहे. त्या 60 मधले 6 जो आहे, 6 हा तिन्ही आकृत्यांमध्ये कॉमन आहे, सामायिक आहे. म्हणजे हे 6 जण जे आहेत ना, ते शेतकरी पण आहेत, ते नोकरी पण करतात आणि ते उद्योगपती पण आहेत. अर्थातच आपल्याकडून येणारं जे उत्तर आहे ते अतिशय बिनचूक आहे, अगदी योग्य उत्तर आहे. 60 पैकी 6 म्हणजेच 10%. गुड गुड. किती टक्के लोक दोन प्रकारात आहेत? आता तुम्ही मग अशी काढलेले दोन प्रकारातले लोक. दोन प्रकारामध्ये हे 2 आहेत, हे 10 आहेत. 10 ने 2, 12. 12 छेद 60,
12/60 म्हणजे 20%. 20% असे माणसं आहेत की जे दोन प्रकारामध्ये येतात. ओके, पुढे जाऊया आपण. पुढची आकृती येते, त्यातला पहिला प्रश्न आहे, शिक्षकांची संख्या डॉक्टरांच्या संख्येपेक्षा किती जास्त किंवा कमी आहे. आता हा किती जास्त किंवा किती कमी यावरचा प्रश्न आहे. खूप छान, अगदी बिनचूक, एकचा फरक आहे त्यांच्यामध्ये. प्रश्न दोन असा आहे, वकील असलेले आणि वकील नसलेले यातील फरक किती. वकील असलेले म्हणजे फक्त वर्तुळातले, आणि वकील नसलेले म्हणजे वर्तुळाच्या बाहेरचे सगळेच. 8, 4, 12 आणि 9, 21 हे 21 जण वकील आहेत. 7, 7, 5, 12 आणि 10, 22 22 जण अन्य आहेत. अन्य म्हणजे शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत. तर त्यांच्यातला फरक सुद्धा एकच आहे. एकूण किती व्यक्ती फक्त एकच व्यवसाय करतात. फक्त एकच व्यवसाय करणार आहे. बघा, इथं मात्र उत्तर तुमचे वेगवेगळे येत आहेत. गुड गुड. हे 10 जे आहेत ना, हे 10 जण फक्त डॉक्टर आहेत. हे 5 आहेत ते फक्त शिक्षक आहेत, आणि हे 7 आहेत हे सुद्धा फक्त शिक्षक आहेत. आणि म्हणून 7, 5, 12 आणि 10, 22 22 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. आता या ठिकाणी शिक्षक दाखवलेले आहेत, सरकारी नोकर आहेत, स्त्री आहे. आता इथं गोंधळ होण्याची शक्यता आहे. जे शिक्षक खाजगी शाळेमध्ये शिकवतात ते सरकारी होऊ शकत नाही, आणि शिक्षकांमध्ये काही स्त्रिया असतात, असा हा डाटा आहे. हा डाटा लक्षात घ्या आणि प्रश्न पहिल्याकडे जाऊया आपण. एकूण शिक्षक आणि एकूण सरकारी नोकर यांचे गुणोत्तर किती. आता हा प्रश्न गुणोत्तराकडे घेऊन गेला आपल्याला. एकूण शिक्षक म्हणजे ह्या वर्तुळातले सगळे, 10, 5, 15, 4, 19, 6, 25 आणि एकूण सरकारी नोकर म्हणजे त्रिकोणातले सगळे, 11, 21, 6, 27 आणि 8, 35 25/35 अर्थातच आपण जे गुणोत्तर पाठवत आहात, मला दिसतायत आपले उत्तर, 5/7 इज द राईट आन्सर. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी अगदी अचूक उत्तर पाठवलेले आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. किती स्त्रिया सरकारी नोकरीत आहेत. स्त्रिया म्हणजे आयतातल्या सगळ्या, आणि सरकारी नोकरातल्या म्हणजे त्रिकोणातल्या. चुकतायत काहींची उत्तर, चुकतायत. किती स्त्रिया सरकारी नोकरीत आहेत. मग स्त्रिया म्हणताना पहिल्यांदा स्त्रिया आपण बघायच्या. सगळ्या 10, 5, 15 आणि 2, 17 स्त्रिया आहेत. पण 17 स्त्रिया
हे उत्तर नाही आपल्याला. आपल्याला या स्त्रियांमधल्या सरकारी नोकरीत म्हणजे आयतातल्या किती संख्या त्रिकोणामध्ये गेलेल्या आहेत, तर फक्त ही एक जी संख्या आहे 10, हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. प्रश्न तिसरा असा आहे, स्त्री शिक्षिकांची संख्या किती, म्हणजे शिक्षक पण आहेत आणि स्त्रिया आहेत, म्हणजेच वर्तुळ आणि आयत यातल्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. अगदी बरोबर. छान छान, सगळ्यांचे उत्तर अगदी बरोबर येत आहेत. प्रश्न चौथा असा आहे, शिक्षक म्हणून सरकारी नोकरीत असलेल्या स्त्रिया किती. बघा, शिक्षक पाहिजे, सरकारी नोकर पण पाहिजे आणि त्या स्त्रिया पण पाहिजे. अर्थातच, व्हेरी गुड. सगळ्यांचं जे उत्तर येत आहे ते बरोबर आहे. तिन्ही आकृत्यांच्या मध्ये सामायिक असलेली संख्या आहे 10, आणि म्हणून शिक्षक म्हणून सरकारी नोकरीत असलेल्या स्त्रियांची संख्या आहे 10. पुढे जाऊया आपण. आता बघा, इथं तुमच्या लक्षात येईल इथं 4 आकृत्या दिलेल्या आहेत, शिवाय इथं त्या आकृतीमध्ये उल्लेख केलेला नाही, त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे. त्रिकोण म्हणजे कबड्डी, मोठा आयत, हा जो मोठा आयत आहे हा म्हणजे खो खो, वर्तुळ म्हणजे लंगडी, तर छोटा आयत म्हणजे रिले खेळणारे विद्यार्थी असल्यास. म्हणजे बघा, इथपर्यंत पहिल्यांदा समजून घेऊ आपण, त्रिकोण म्हणजे कबड्डी, मोठा आयत म्हणजे खो खो, वर्तुळ म्हणजे लंगडी आणि छोटा आयत म्हणजे रिले खेळणारे विद्यार्थी असल्यास. आणि आता प्रश्नाकडे जाऊया आपण. चारही खेळात सहभागी असणारे किती खेळाडू आहेत. आता आपल्याला शोधून काढायचं आहे अशी एखादी संख्या की जी त्रिकोणातही आहे, मोठ्या आयतात पण आहे, वर्तुळात पण आहे आणि छोट्या आयतात देखील आहे. अर्थातच, व्हेरी गुड. सगळ्यांचं जे उत्तर येत आहे ते आहे 0, कारण एकही संख्या आपल्याला अशी दिसत नाही की ती 4ही आकृत्यांमध्ये आहे. खूप छान, व्हेरी गुड. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 3 खेळ खेळणारे किती खेळाडू आहेत. आता मात्र आपल्याला 3 आकृत्यांमध्ये असणारे शोधून काढावे लागतील. चुकतायत काही विद्यार्थ्यांची उत्तरं, काहींची खूप छान येत आहेत उत्तरं. नाही, 7 हे चुकीचं उत्तर आहे. बघा, आकृत्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपण 3 खेळ खेळणारे किती खेळाडू आहेत असं जेव्हा शोधतो तेव्हा माझं लक्ष ह्या 2 कडे पहिल्यांदा गेलं पाहिजे. हा जो 2 अंक आहे हा मला छोट्या आयतात दिसतो, मोठ्या आयतात पण दिसतो आणि वर्तुळात पण दिसतो, हे 2. त्याच पद्धतीनं हा जो 7 आहे हा 7 मला त्रिकोणात पण दिसतो, मोठ्या आयतात पण दिसतो आणि वर्तुळात पण दिसतो. मग हे 7 आणि हे 2 असं 9 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर पाठवलेले आहे. पुढे जाऊया आपण. किती विद्यार्थ्यांना 2 खेळ खेळता येतात. 2 खेळ खेळणारे शोधूया आता.
अगदी बरोबर, दोन दोन आकृत्यांमध्ये जे असणारे संख्या आहेत मग त्यामध्ये हा 8 असेल, हा 3 असेल आणि हा 5 असेल. खूप छान. फक्त एकच खेळ खेळणारे विद्यार्थी किती? फक्त एकच. इथं मात्र चुकताना दिसतायत, कारण कोणता अंक तुम्हाला फसवतोय तो मला कळतोय या ठिकाणी. इथं प्रॉब्लेम असा झाला तुमचा, हा 9 दिसला तुम्हाला, हा 10 दिसला, हा 4 पण दिसला, हा 1 पण दिसला. आता हा 6 नावाचा जो अंक आहे त्याचं निरीक्षण करा, हा कुठे कुठे दिसतोय? हा 6 सुद्धा फक्त मोठ्या आयतात आहे आणि म्हणून आपल्याला या 4 संख्यांची बेरीज करायला लागेल. ती बेरीज आहे अर्थातच 10, 9, 19, 4, 23, 1, 24 आणि हे 6, 30 हे अचूक उत्तर आहे, बिनचूक उत्तर. खूप छान. चला पुढे जाऊया आपण. आता इथं असं लक्षात येते तुमच्या की सगळे वर्तुळच वापरलेले आहेत, वेगवेगळ्या आकृत्या वापरलेल्या नाहीत, फक्त लिहिलेलं आहे. हे जे वर्तुळ आहे हे डॉक्टरांचं आहे, हे खेळाडूंचं आहे आणि हे कलाकारांचं आहे. याचं निरीक्षण करूया, पुढे जाऊया पटकन. प्रश्न आहे किती डॉक्टर कलाकार आहेत? या ठिकाणी आपल्या लक्षात येईल बघा, आता इथं सुद्धा विद्यार्थ्यांचा गोंधळ थोडासा होताना दिसतोय. डॉक्टर म्हटले की हे सगळे 5, 3, 4, 2 आणि कलाकार म्हटले की हे सगळे 1, 6, 4, 2. मग आपल्याला जरी इथं असा दिसत असला तुम्हाला प्रश्न किती डॉक्टर कलाकार आहेत, तरी सुद्धा हे डॉक्टर आणि हे कलाकार असलेले 4 आणि 2 हे दोन्ही आपल्याला विचारात घ्यावं लागेल. 4 आणि 2, 6 हे अचूक उत्तर आहे. किती खेळाडू डॉक्टर आहेत? किती खेळाडू डॉक्टर आहेत? शाबास, व्हेरी गुड. 5 आणि हे 4, 9 जण आहेत. किती कलाकार हे खेळाडू आहेत? कलाकार, खेळाडू हे 4 आणि हे 6, 10 इज द राईट आन्सर. खूप छान. तिन्ही प्रकारात असलेल्या व्यक्ती किती? चौथा प्रश्न बघा, तिन्ही प्रकारात असलेल्या. आणि याचं सुद्धा उत्तर खूपच छान, म्हणजे तुमचा इतका छान सराव झालेला आहे, परीक्षेला सामोरं जायला तुम्ही अगदी सज्ज आहात. पुढे जाऊया आपण. आता एखाद्या हॉस्पिटल मधलं हे चित्रण आहे. ए नावाची जी आकृती दिसते, ए म्हणजे दमा असलेले आहेत. दमा, दमा नावाचा एक आजार असतो. बी म्हणजे संधिवात असलेले, हा जो मोठा आयत दिसतोय हा. आणि सी म्हणजे पित्ताचा त्रास असलेले रुग्ण असल्यास. पहिलाच प्रश्न आहे सर्व व्याधी असलेले रुग्ण किती? आता व्याधी म्हणजे आजाराचं नाव आहे हेही आपल्याला कळायला लागेल. सर्व व्याधी असलेले रुग्ण किती? अगदी बरोबर, सगळ्यांची उत्तरं खूप छान येत आहेत. तिन्ही आकृत्यांमध्ये असलेली संख्या आहे 3 आणि 3 हे याचं बिनचूक उत्तर आहे.
एकच व्याधी असलेले रुग्ण किती, त्याला सिंगल त्रास आहे. व्हेरी गुड. हे 13 जण जे आहेत यांना फक्त दमा आहे, हे 12 आहेत यांना फक्त संधिवात आहे, आणि हे जे 10 आहेत यांना फक्त पित्ताचा त्रास होतोय. म्हणजे 13 आणि 10 23 आणि 12 35 हे अचूक उत्तर आहे. दोन व्याधी असलेले रुग्ण किती, ज्यांना दोन दोन व्याधी आहेत, हे पण आहे आणि ते पण आहे. काही विद्यार्थी इतके शार्प आहेत अगदी काही क्षणात त्यांचं उत्तर येत आहे, आणि हेच आपल्याला अपेक्षित आहे. बुद्धिमत्तेचा पेपर सोडवत असताना ज्याला वेळेचं बॅलन्स ठेवता आलं, म्हणजे सोपा प्रश्न अगदी काही सेकंदात ज्याला काढता आला, तरच त्याचे उरलेले सेकंद आपल्याला कठीण प्रश्नांना देता येतात, आणि याच्यासाठी प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. आणि मला वाटतं काही विद्यार्थ्यांची खूपच छान प्रॅक्टिस दिसते. दोन व्याधी असलेले जे रुग्ण आहेत त्यामध्ये हे 7, हे 15, 7 × 15 22 आणि हे 8 30 हे अचूक उत्तर आहे. पुढे जाऊया. या ठिकाणी सुद्धा 4 आकृत्या दिसत आहेत आपल्याला. हे असं आहे, एक गाव आहे, त्या गावातले कुटुंब आहेत. ती कुटुंब कोणी गॅसवर स्वयंपाक करतात म्हणजे इंधन म्हणून नैसर्गिक वायू वापरतात, कोणी लाकूड वापरतात, अजून सुद्धा काही लोक सौर ऊर्जा वापरत आहेत, आणि काही लोक रॉकेलच्या साह्याने स्वयंपाक करतायत. याचं अचूक निरीक्षण करूया आणि प्रश्नांकडे जाऊया. इंधन म्हणून नैसर्गिक वायू वापरणारे व लाकूड वापरणारे यातील गुणोत्तर किती? नैसर्गिक वायू वापरणारे, पहिल्यांदा फक्त एकच संख्या शोधून काढायची. नैसर्गिक वायू वापरणारे अर्थात त्रिकोणातले सगळे, त्रिकोणातले सगळे. लाकूड वापरणारे म्हटले की वर्तुळातले सगळेच, आणि मग त्यांचं गुणोत्तर काढायचं आहे आपल्याला. नैसर्गिक वायू मध्ये आपल्या लक्षात येईल 6 आणि 8 14, हे 7 21, हे 5 26 आणि हे 4 30. लाकूड वापरणाऱ्यांच्या मध्ये 3 4 7 7 14 5 19 3 22 आणि 8 30. आणि तुमचं जे उत्तर येत आहे ते उत्तर अगदी अचूक आहे. एकास एक फक्त सौर ऊर्जा वापरणाऱ्यांच्या किती पट फक्त रॉकेल वापरणारे आहेत, फक्त सौर ऊर्जा वापरणाऱ्याच्या किती पट फक्त रॉकेल वापरणारे आहेत. व्हेरी गुड. अचूक उत्तर पाठवताय सगळेजण. आणि पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सर्व प्रकारचे इंधन वापरणारे किती कुटुंब आहेत? सर्व प्रकारचे इंधन म्हणजे आता या सगळ्यांची बेरीज नव्हे, काही कुटुंब असे आहेत की जे गॅस पण वापरतात, लाकूडही वापरतात, सौर ऊर्जा पण वापरतात आणि रॉकेल पण वापरतात. अशा कुटुंबांची याच्यामध्ये उत्तर अपेक्षित आहे. आणि ते उत्तर तुमच्याकडून येते सगळ्यांच्याकडून. चारही ठिकाणी सामायिक असलेली संख्या. गुड. इथं मात्र थोडासा अडचण वाटताना दिसते विद्यार्थ्यांना. गुड. बघा हा जो 4 दिसतोय ना, हा 4 रॉकेल मध्ये नाहीये, पण हा 5 मात्र बघा हा सगळ्यांच्या मध्ये आहे.
हा रॉकेल मध्ये पण आहे, नैसर्गिक वायू मध्ये पण आहे, लाकूड मध्ये पण आहे आणि सौर ऊर्जामध्ये पण आहे. आणि म्हणून 5 हे आपलं अगदी अचूक उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न घेऊया. वेन आकृतीमधला जो दुसरा प्रकार आहे तो अशा पद्धतीचा असतो. महिला, साक्षर महिला आणि नोकरदार महिला दाखवण्यासाठी खालील पैकी कोणती वेन आकृती योग्य आहे? आता बघा, पहिली आकृती आपल्याला असं सांगते या महिलेचा साक्षर महिलेशी काही संबंध नाही, साक्षर महिलेचा नोकरदार महिलेशी काही संबंध नाही. पण असं असू शकत नाही. ही आकृती आपल्याला असं सांगते हे जे मोठं वर्तुळ आहे हे मोठं वर्तुळ आहे महिलांसाठीच, हे एक जे छोटं वर्तुळ आहे ते आहे साक्षर महिलांचं, आणि हे जे दुसरं वर्तुळ आहे त्या साक्षर महिलांमधल्या काही महिला नोकरी करतात. सगळ्यात साक्षर महिला ह्या नोकरी करत नाहीत. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर आहे. खालची आकृती कदाचित तुम्हाला दिसत नसेल, पुसट आलेली आहे ती. असू द्या, समजून घेऊया. मी सांगतो तुम्हाला, माणूस, प्राणी व वनस्पती हे घटक खालील पैकी कोणत्या वेन आकृतीने दर्शवले जाईल? 3 घटक आहेत बघा. आता बघा, तुम्ही म्हणाल माणूस, माणसामध्ये प्राणी कसा काय दाखवता येईल, माणसामध्ये वनस्पती कशी काय दाखवता येईल, असा प्रश्न पडतो आपल्याला. म्हणून आपण यांच्यामधला जो व्यापक शब्द आहे, जो मोठा शब्द आहे, तो आहे वनस्पती आणि प्राणी हे 2 गट पडतात आणि माणूस हा प्राणी गटामधला आहे. आणि म्हणून इथं बघा, हा जो गोल दाखवलेला आहे तो आहे प्राण्यांसाठीचा, त्यामधला माणूस नावाचा एक प्राणी आहे आणि वनस्पती मात्र दुसरा घटक आहे, तो बाहेर दाखवलेला आहे. पर्याय क्रमांक 1 हे याच अचूक उत्तर आहे. अशाच पद्धतीचा आणखी एखादा प्रश्न घेऊया. आता वरचा प्रश्न घ्यायला नको, आपल्याला वेळ पुरणार नाही. आपण हा प्रश्न घेऊया. शयनगृह, स्वयंपाकगृह, अंगण, घर हा शब्द समूह दर्शविण्यासाठी पर्यायातील कोणती वेन आकृती योग्य ठरेल? शयनगृह ज्याला आपण बेडरूम असं म्हणतो, स्वयंपाकगृह ज्याला आपण किचन असं म्हणतो, अंगण आणि घर असं 4 चिन्हांची एक आकृती आपल्याला शोधून काढायची आहे. आणि तुमची उत्तरं येत आहेत. एक आणि 3 बाबतीत कन्फ्यूज आहेत काही जण. आता आपण लक्षात घेऊया, यामध्ये सगळ्यात व्यापक बेडरूम हा घरातला एक भाग आहे, किचन हा सुद्धा घरातला एक भाग आहे, अंगण हे घराच्या बाहेर असते आणि घर हा त्यातल्या त्यात व्यापक शब्द वाटतो, मोठा शब्द वाटतो. आणि म्हणून जेव्हा या पर्याय क्रमांक 3 आपण येतो की हे घर, या घरामध्ये हे शयनगृह, हे स्वयंपाकगृह आणि हे बाहेर अंगण, इथे काय होतंय बघा, पहिल्या पर्यायामध्ये घरामध्ये शयनगृह, शयनगृहामध्ये स्वयंपाकगृह असं शक्यतो नसतं, घराची रचना अशा पद्धतीची नसते. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अगदी अचूक उत्तर आहे. इथं सुद्धा हे जे खालचे प्रश्न आहेत त्यांचा बऱ्यापैकी आपण सराव घेतलाय. पुन्हा आपण हा दुसरा प्रकार आहे वेन आकृतीमधला, त्याच्यावरचाच हा प्रश्न आहे. सांगली, सातारा, महाराष्ट्र हे दाखवण्यासाठी खालील पैकी कोणती वेन आकृती योग्य ठरेल?
इथं मात्र सगळ्यांची उत्तर अतिशय भिनचूक येत आहेत. सांगलीमध्ये सातारा कसा दाखवावा, साताऱ्यामध्ये महाराष्ट्र कसा दाखवावा असं प्रश्न पडणं स्वाभाविक आहे आपल्याला सुद्धा. पण इथं आपण लक्षात घेऊया, ज्याची व्याप्ती मोठी आहे किंवा जो शब्द व्यापक आहे, जो मोठा शब्द आहे, तो आहे आपल्या राज्याचा महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रामधले हे दोन जिल्हे आहेत सांगली आणि सातारा. म्हणून महाराष्ट्र, सातारा आणि सांगली पर्याय क्रमांक 3 हे अगदी अचूक उत्तर आहे. त्याच धर्तीचा हा एक प्रश्न इथं दिसतोय, महाराष्ट्र, भारत, श्रीलंका या माहितीसाठी कोणती वेन आकृती योग्य ठरेल? आणि तुमचे उत्तर अगदी अचूक येत आहेत. व्हेरी गुड. अर्थातच तुम्ही जर का तिसऱ्या पर्याय म्हणत असाल तर तो चूक आहे. पहिल्याच पर्यायाकडे आपल्याला यावं लागेल, कारण यातला सगळ्यात मोठा शब्द जर तुम्ही म्हणाल किंवा ज्या दोघांचा परस्पर संबंध आहे असे हे दोन शब्द आहेत महाराष्ट्र आणि भारत. श्रीलंका हा बाहेरचा एक देश आहे आणि म्हणून भारत हा मोठा वर्तुळाने दाखवला आहे, त्यातलं हे महाराष्ट्र छोटं वर्तुळ आहे आणि श्रीलंका हा भारताच्या बाहेर आहे, पर्याय क्रमांक 1 हे याचं बिनचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. गुड, खूप छान. पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या या शब्द समूहासाठी दर्शवणारी अचूक वेन आकृती निवडा. आणि याच सुद्धा उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, कारण पूर्ण संख्यांचेच हे दोन प्रकार दाखवलेले आहेत, समसंख्या आणि विषम संख्या. तर असे खूप सगळे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपण सगळ्यांनी छान पद्धतीनं रिस्पॉन्स दिला. नगर जिल्हा हा राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये खूप पुढे असतो. आम्ही सुद्धा आपल्याच नगर जिल्ह्याचं मंथन पब्लिकेशन जे आहे ते मंथन पब्लिकेशन आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये राबवतो आणि निश्चितपणे गुणवत्ता विकासामध्ये किंवा शिष्यवृत्तीच्या संचामध्ये वाढ व्हायला त्याचा उपयोग झालेला आहे. आपण सगळेजण यासाठी त्या सगळ्यांची मेहनत मला या ठिकाणी दिसते, विद्यार्थ्यांच्या मध्ये ती उतरलेली दिसते आहे. आपला जो निकाल आहे शिष्यवृत्ती परीक्षेचा, तो निकाल मागच्या वर्षापेक्षा सुद्धा आणखी वरच्या दर्जाचा यावर्षी राहील. आणि जे विद्यार्थी आज या ठिकाणी जॉईन होते हे सगळे विद्यार्थी राज्याच्या जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत येतील अशा पद्धतीच्या मनपूर्वक आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे एक अतिशय चांगल्या दिवशी मला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. आजचा दिवस संपूर्ण भारतवासीय राम मंदिरचा, ज्या मूर्त्यांची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना झालेली आहे, तो दिवस आहे. सगळ्यांसाठी सुट्टीचा दिवस आहे, सगळ्या देशवासियांसाठी आनंदाचा दिवस आहे. आणि अशा दिवशी मला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सगळ्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आदरणीय श्री सुधाकर पाटील सरांनी आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी यातील कूट प्रश्न या घटकातील वेन आकृती हा उपघटक अतिशय आकृत्या वगैरे स्क्रीन शेअर करून सुंदर पद्धतीने समजावून सांगितलेला आहे पहा. तर मी सरांचे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे डॉक्टर पवार बाबासाहेब सर, आदरणीय रवी भापकर सर यांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि आपण थांबूया तिथे. धन्यवाद सर्वांना.